आता आता ट्रेड चालू आहे, टीपी थोडंसं लांब आहे, तुला चेक काय सो गाइस, रात के अभी 10:15 हो रहे और हमने ट्रेड एक पंच किया है। सो हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम और वेलकम बैक टू माय चैनल सोया गाइस। सो हमने चैलेंज किया था, लाइक शुरू किया था 50 डेज का। सो ब्रेक होगा कल, नो मैटर आज से फिर से करेंगे। आज डे वन है वो 50 डेज ऑफ चैलेंज। सो अभी मैं जाने वाला हूँ दूध लाने के लिए, क्योंकि अभी मम्मी ने बोला कि दूध खत्म हो गया। सो गाइस, मम्मी बोली दूध नहीं लाएगा तो प्री वर्कआउट भी नहीं मिलेगा तेरे को। सो हमने दूध लेकर घर गए और हमने बनाया ओट्स, और ओट मिल खाने के बाद हम गए नीचे कार वॉश करने। सो कार वॉश करते टाइम मुझे एक चीज़ ध्यान में आई कि भाई हाइलक्स को भी धोना चाहिए आज, क्योंकि 15th ऑफ अगस्त है, गाड़ी बहुत बाहर जाने वाली है। सो या गाइस, काल आपण कोल्हापूरची ट्रेड घेतलेला, तो खूपच मस्त होता। सो मी तुम्हाला एक इन शॉर्ट मी तुम्हाला टॅबवरचे दाखवतो पूर्ण सेटअप कसं होतं काय होतं, म्हणजे लाईक परवा दिवशी रात्री मी तो घेतलेला। सो ब्लॉग माझा झाला नाही, कारण की काय एक खूप हेक्टिक शेड्यूल होतं त्या दिवशी, त्यामुळे मला ब्लॉग नीट करत आला नाही। सो आपण ते चॅलेंज ब्रेक केलं आणि परत, सो इथनं पुढं पण तसंच होणार आहे। जेव्हा पण ते चॅलेंज 50 डेजचं ब्रेक होईल, इनकेस 45 डेला जरी ब्रेक झालं तरी ते चॅलेंज डे वनपासून परत सुरू होणार आहे। सो यावेळेस आता मी आवरतो आणि मग जिमला जातो, मुंबईची वेळ तुम्हाला तिकडेच। सो या गाइस, हा ट्रेड आपण परवा दिवशी रात्री लागलेला होता आणि तुम्ही बघू शकता इकडे आपण आत्ता खूप प्रॉफिटमध्ये झालेलो आहे, ॲटलिस्ट 50% तर आपण फक्त प्रॉफिटमध्ये आहोत। सो तुम्हाला इकडे थोडंसं नीट दिसणार नाही, कारण की इकडे थोडं रिफ्लेक्शन येतं आहे। बट एनीवेज गाईज, याचा मी एक फुल डिटेल व्हिडिओ बनवून माझ्या ट्रेडिंग चॅनलवरती। सो दॅट्स ऑल गाईज, आता आपण पटकन आवरून जाऊया जिमला, आणि इथे आमची आपली पोझिशन होती अशी, हा टेक प्रॉफिट होता। या गाइज, आज है 15th ऑफ अगस्त, सो हैप्पी इंडिपेंडेंस डे सबको। एंड या गाइज, आई विल जस्ट गो टू जिम राइट नाउ, सो मिलते हैं आपको जिम में डायरेक्टली। सो गाइज, ये कॉलेज है आमच्या जिमच्या शेजारचं, पण हा इंडिपेंडेंस डे नक्कीच हॅपी नव्हता, कारण की कोलकातामध्ये जो इन्सिडेंट झाला आहे, जी न्यूज आलेली आहे ती तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल। सो माझं असं खूप लाईक तुम्हाला मनापासून विनंती आहे की तुम्ही प्लीज देवाकडे प्रार्थना करा की जी काही इन्सिडेंट झाला आहे त्याच्यावरती एक फेअर जस्टिस घ्यावा। ओके, सो दॅट्स ऑल गाईज। जर तुम्हाला माहिती नसेल की नक्की न्यूज काय, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक टाकतो। आणि यांचा असा प्रोग्राम बघितल्यानंतर मला खरंच शाळेतली आठवण येते, कारण की हा असाच प्रोग्राम आपल्या पण स्कूलमध्ये व्हायचा, पूर्ण सगळे ऑडिटोरियममध्ये सगळे जमायचे आणि आफ्टर द फ्लॅग होस्टिंग हे पूर्ण प्रोग्राम्स आणि डान्स ऑर्गनाईज करायचे। सो या गाईज, झाले ते दिवस, शाळा संपली, आता आपण जाऊया जिममध्ये। सो जिममध्ये आज आपण करणार आहे चेस्ट अँड ट्रायसेप वर्कआउट। सो गाइस, आज है हमारा चेस्ट और ट्राइसेप का डे। सो मैं चालू कर रहा हूँ 22 kgs ऑफ डंबल्स के साथ। सो मैं पूरा वर्कआउट तो आपको नहीं दिखा सकता, बट आफ्टर द वर्कआउट मिलते आपको जिम के बाहर। सो गाइस, वर्कआउट करते टाइम मेरे ध्यान में आया कि हमने ट्रेड होल्ड किया है गोल्ड पे। सो हमने चेक किया एक बार एंड इट्स अबाउट टू एंड राइट नाउ, क्योंकि कंसोलिडेशन बहुत तगड़ा हो रहा है यहाँ पे। सो मैं अभी एंड करने वाला हूँ, एक 10-15 मिनट में मैं चेक करूँगा कि गाइस अगर कंसोलिडेशन वैसे ही रहता है तो आई जस्ट गेट आउट। आई डन विद द वर्कआउट आणि एवढं बेकार उघडते ना काही जिममध्ये की मी मला सांगताच येणार नाही। इट्स लाईक पावसाळ्यानंतर युजली थंडी येते, बटामधनंच उन्हाळा कसा काय आला काय देव जाणे। सो खूप बेकार उघडते, आपण घरी जाऊ पटकन आणि कोल्ड शॉवर घेऊयात आणि मग त्याच्यानंतर मी सगळं आवरून मग मी पोस्ट वर्कआउट मी घेणार आहे। सो या गाईज, पटकन घरी जाऊयात, लेट्स सी दॅट। सो
सो गाइज दिस इज द आउटफिट विच आई एम वेयरिंग टुडे कारण की आपल्याला जायचं आहे गणपतीला. सो पटकन आवरूयात आणि चलूयात. अभी हो गया एंड राइट नाउ इट्स टाइम टू जस्ट गेट अ पोस्ट वर्कआउट मील. सो पोस्ट वर्कआउट मील लेंगे और हम बाहर जाएंगे. थोड़े आज के वर्क्स थोड़े हमने शेड्यूल कर रखे हैं. सो या गाइस विदाउट एनी फर्दर डू लेट्स गो. सो या गाइस आपण आता रेडी होऊन निघालोय गणपतीला कारण की जी कोलकाताची न्यूज झालेली. सो मला असं वाटतं की प्रत्येक जण प्रेयर्स ह्या द्याव्या त्या न्यूजसाठी कारण की तो जो इन्सिडेंट होता तो खरंच खूप खूप वाईट होता. अँड सेकंड थिंग इज दॅट की त्याला जस्टिस तर 101% मिळायलाच पाहिजे. घरी आल्यानंतर 3 तास झोप झाल्यानंतर आपण खाल्ली थोडीशी वडे जी घरी बनवलेली होते आणि त्यानंतर आपण केलं मार्केट वॉच. तो मार्केट वॉच करते टाइम मैंने एक चीज़ ध्यान में दी कि भाई हमारा AUD USD का अलर्ट बजा था एंड 1 hour पे वो रेजिस्टेंस ऑर्डर ब्लॉक पे था एंड ऑल्सो विद दैट मेरा टाइप का चार्जिंग था 2%. सो हमने जल्दी से रिकॉर्ड कर दिया, एंट्री ले ली और आज रात को हम ये होल्ड करेंगे. लेट्स सी कल सुबह हमारा ये ट्रेड कहाँ पे लगता है, कहाँ पे जाता है. सो टिल देन गाइज गुड बाय, हैव अ नाइस डे एंड सी इन द नेक्स्ट व्लॉग. But it's no use, 'cause you can't stop it from shining through. It's-